नमस्ते. आज आपण कांदा कैरीची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी कैरीचे छोटे छोटे फोडी करून घेतलाय. कच्ची कैरी घेतली, आंबट कैरी छान. कांदा घेतलाय, त्याची फोडी करून घेतलाय. गूळ घेतलाय थोडा, कैरी आंबट असल्यामुळे. तुम्हाला आवडत असल्यात घ्यायचा, नाही तर आवाडी करू शकता. मीठ घेतलंय, लाल तिखट घेतलंय, कलरचं तिखट आहे, जास्त तिखट नाही येते. लसूण घेतलाय, जिरे घेतलंय, कोथिंबीर घेतली. हे सगळे आपण आता मी दगडी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. कुटलेलं चटणी असू दे किंवा ठेचा असू दे, छान लागतो काढलेला. मिक्सरमध्ये करू शकतो आपण. आधी कैरी आणि लसूण मी कुटून घेणार आहे. त्यातच जिराही टाकते. कैरी अर्धवट कुटली गेल्यानंतर कांदा टाकणार आहे मी. आता बरोबर टाकलं दोघं तर कैरीला पाणी सुटतं. कांडून झाली अशी काढलेली चटणीला चव वेगळीच येते, कारण काढताना त्याच्यातला पूर्ण एक एक टिश्यू ठेसला जातो. त्याच्यातनं सुगंधही आणि चवही बाहेर पडते. मिक्सरमध्ये वस्तू आपण बारीक करताना, पदार्थ बारीक करताना त्याचं कट होतं, तो पदार्थ कट होतो आणि उष्णताने त्याचा बारीक फ्लेवर पण नाहीसा होतो आणि सुगंधही नाहीसा होतो. पण आता वेळेनुसार, वेळेअभावी आपण मिक्सरचा वापर जास्तीत जास्त करतो. पण कधीतरी असं कांडून चटणी करायची, वाटून पाटावर वाटून मसाला वाटायचा. तेल गरम केलंय मी फोडणीसाठी. वरून फोडणी दिलेलं, चुरचुरीत छान असं हिंगाची फोडणी, मस्त चव येते चटणीला. मोहरी टाकली मी, जिरं मी कुटण्यात टाकलं होतं थोडा, अगदी एक चिमूक. कढीपत्ता टाकायचा आहे. छान चुरचुरीत फोडणी अशी भाकरीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबत या चटणी आंबट गोड. थोडं कांद्याचा फ्लेवर, कच्च्या कांद्याचा फ्लेवर छान लागते ही चटणी. करून बघा एकदा.